नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. 30 जानेवारी पर्यंत कोयना एक्सप्रेस सह अन्य 6 गाड्या रद्द. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील दुर्मिळ शस्त्रक्रिया. आणि लग्नात कारगिल युद्धात अपंगत्व झालेल्या जवानांचा सन्मान. आता बातम्या सविस्तराने. पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सकाळपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे धरलेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत, मात्र या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच हे विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे 1250 रुपये त्वरित परत करावे. विद्यार्थ्यांचे स्टायपंड त्वरित द्यावी. ग्रंथालय 24 तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा. मुलींच्या वसतिगृहाचे काम त्वरित व जलदगतीने पूर्ण करावं. महाविद्यालयाचे मैदान इतर कुणालाही भाडेतत्वावर देऊ नये. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर अक्साना कारवाई करू नये अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. आम्ही कृषी महाविद्यालय विद्यार्थी शांततेच्या पद्धतीने कॉलेज प्रशासनाच्या विरोधात जे आमच्यावर अन्याय होते, विद्यार्थ्यांचे जो आवाज गडचेपी होते, विविध प्रकारे जे धमके दिले जात आहे त्याच्या विरोधात सर्व मुलं शांततेच्या पद्धतीने बेमुदत साखळी उपोषणाला बसलेले आणि जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हा निर्धार केलेला आहे. त्या कुलगुरू समोर मांडणार आहे. कॉलेज प्रशासनासमोर आम्ही खूप वेळा मागण्या मांडलेल्या आहेत, पण त्याची आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही आहे. आणि ज्या काही मागण्या होत्या त्याची सरांनी फक्त चेष्टा केलेली आहे. आणि ज्या मागण्या आम्ही मागितल्या त्याच्यानंतर कॉलेजच्या स्टुडंटला त्रास देण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्ही आत्ता या मागण्या कॉलेज प्रशासनाकडे न मागता डायरेक्ट VC सरांकडे मागणार आहे. आणि खरं म्हणजे अतिशय शांततेने आज बसलेले आहे आणि यांनी ज्यावेळेस मागणी जी केलेली ही आम्ही प्रत्येक मागणी यांच्याशी चर्चा करून प्रत्येक वेळेस सोडवतो. यांचे जे प्रतिनिधी येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागण्या सोडवत असतो. आता त्यांनी एक मुद्दा रस्त्याचा मांडला होता. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आता मेट्रोचं काम चालू, त्यामुळे मेट्रोच्या कामामुळं रस्ते थोडे खराब झालेले आणि ते मेट्रो आम्हाला दुरुस्त करून देणार असल्यामुळे तो त्याला थोडा वेळ होते. आणि बाकीच्या मागण्या त्यांनी जर आता आम्हाला सांगितल्या असत्या तर चर्चा करून आम्ही त्या पण लगेच सोडण्याचा प्रयत्न केला असता, परंतु सध्या ते म्हणतात की आम्ही सध्या तुम्हाला काहीच बोलणार नाही, त्यामुळे त्यांच्या मागण्या सध्या पेंडिंग. रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी. 30 जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही मंकी हिल येथे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, त्यावेळी काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे घाटक्षेत्रातील रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसात रेल्वेकडून दुरुस्ती करण्यात आली होती, पण या भागात आणखीन काही कामे करण्याची गरज असून पुढील 10 दिवस कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. यासह 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे भुसावळ पुणे ही गाडी 21 ते 31 जानेवारी या कालावधीत दौंड मनमाड मार्गे धावेल. पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय नेहमी वादाच्या बहरात सापडत असते, मात्र यावेळेस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया करत एका रुग्णाला नवीन जीवनदान दिलंय. सायली भारत चव्हाण असं रुग्णाचं नाव आहे. तळवडेमधील महिलेला पोटात दुखत असल्याचा त्रास काही दिवसापासून होत होता, मात्र गेल्या काही दिवसात हा त्रास अधिक वाढल्याने तिला YCM रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नातेवाईकांकडून दिला गेला. खासगी रुग्णालयात पोटातलं आजार कळू शकलं नसल्यानं 1,00,000 रुपये ऑपरेशनला खर्च येईल असं सांगितलं गेलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सर्जन डॉक्टर संजय पडाळे आणि त्यांची टीमने महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. पोटावर शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटातून चक्क 3.5 किलोचा गोळा बाहेर काढण्यात आला. हा अत्यंत दुर्लभ आजार असून लाखोंमध्ये एकाला होता आणि महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असतं. आल्यानंतर आम्ही त्यांना पेशंटला क्लिनिकली तपासलं तर पोटात एक गोळा असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यामुळे आम्ही इमिडिएटली लगेचच पेशंटला सोनोग्राफी करायला लावली. सोनोग्राफी केल्यानंतर असं समजण्यात आलं की 15x15x15 गाठ, ज्याला इंग्लिशमध्ये डेस्मॉइड ट्यूमर म्हणतो, अशा प्रकारची गाठ आढळून आली. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही CT स्कॅन देखील करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त आढळून येईल. त्या कारणास्तव आम्ही पेशंटचा CT स्कॅन पोटाचा करून घेतला. CT स्कॅन केल्यानंतर पिक्चर जास्त क्लिअर झालं आणि ती गाठ 15x15x15 असून पोटामध्ये ती आतवर शिरलेली आहे व ती गर्भाशयाच्या पिशवीला आणि मूत्राशयाच्या पिशवीला चिटकून असलेले आढळून आलं.
सीटचा प्रॉब्लेम असा होता की मुळ्याचा त्रास होता, तर त्याच्याकरता एक सुरळे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे गेलो आम्ही, तर ते म्हणले पोटामध्ये गाठ आहे, लवकरात लवकर तुम्ही सोनोग्राफी करून द्या. सोनोग्राफी करून आम्ही ते सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम सापडला नाही आहे, तर त्याच्यानंतर आम्ही MRI सांगितलं त्यांनी करायला. MRI करून आम्ही सिटी स्कॅन केला पूर्ण. सिटी स्कॅन केलं भेटलं आम्ही YCM-मध्ये आलो. YCM-मध्ये वायकुळे मॅडम त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं हा प्रॉब्लेम सगळा. आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, सगळ्यांनी कौतुक करावं अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी अनेक जण अमाप पैसा खर्च करतात, तर काही जण अगदी साध्या आणि हटके पद्धतीनं विवाहबद्ध होतात. असाच आगळा वेगळा आणि देशभक्तीचा संदेश देणारा विवाह सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलाय. पाहूया स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवडमधील भोस व थोपटे परिवारांनी आपल्या मायभूमीसाठी दुश्मनांशी दोन हात करताना जखमी झालेल्या या जवानांना आपल्या मुलांच्या विवाहात प्रमुख पाहुण्यांचा मान दिला. या लग्नात मंगलाष्टका तर झाल्या, पण त्याआधी राष्ट्रगीत पार पडलं. तर या सोहळ्याचे विशेष पाहुणे होते कारगिल युद्धात अपंगत्व आलेले देशाचे जवान. खूप जुने मित्र आहेत आमचे, असं आम्हाला आज मन भरून आली की आम्ही असं याच्या पहिलं कधीच असं आमच्या मित्राचा मला एवढा अभिमान आहे. त्यांना कारगिल युद्धामध्ये गोळी लागली होती दोन्ही, आणि आमच्या 16 वर्षानंतर परत भेट झाली. मला खूप खूप आनंद. मंदिर मस्जिद गुरुद्वाराने बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को. देश के लिए अनेक जवान शहीद होते, देश के लिए जो जवान है वो डिसेबल हो जाते, और ऐसे 10 जवानों का आज ये शादी में सम्मान किया गया. ऐसे ही हर शादी में वो जहाँ की शादी रहेगी वहाँ का एक जवान का सम्मान होना चाहिए. एक नया जो पायंडा है वो शुरू होना चाहिए. पिंपरी चिंचवडमधील भोस आणि थोपटे कुटुंबियांनी आपल्या मायभूमीसाठी दुश्मनांशी दोन हात करताना जखमी झालेल्या या जवानांना आपल्या मुलांच्या विवाहात प्रमुख पाहुण्यांचा मान दिला. या विवाह सोहळ्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा सत्कार झाला नाही, तर कारगिल युद्धात जखमी झालेल्या 10 जवानांना सन्मानित करण्यात आलं. हे या लग्नाचं मुख्य वैशिष्ट्य असल्याने या लग्नाचं सर्वत्र स्तरातून कौतुक होते. मी माजी सैनिक असल्यामुळे समाजामध्ये सगळे समाज जे पुढारी लोक असतात, कुठे गेलं तर त्यांचा सत्कार केला जातो. सैनिकांचा थोडासा हे केलं जातं. मला वाटलं की माझ्या लग्नामध्ये माझ्या मी जे माझं कर्तव्य बजावलेलं आहे त्या सहकाऱ्यांचं आणि त्यांचं एक समाजामध्ये चांगलं हे व्हावं, नाव जावं, किंवा समाजाने त्याचं काहीतरी त्यांचं हे देखभाल किंवा काहीतरी त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी मी जनजागृती एक व्हावी लोकांना की सैनिक किती लोकांसाठी हे करतात. त्याच्यामुळे मला वाटलं की ह्या लोकांसाठी आपण सत्कार करावा आणि लोकांना एक मेसेज जावं. नववधू प्रियंका भोस याचे वडील धरेश्वर भोस यांचाही पाय कारगिल युद्धात निकामी झाला, त्यामुळे भोस यांनी निवृत्तीनंतर कारगिल युद्धात आपल्यासोबत जखमी झालेले जवान आणि माजी सैनिकांसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं होतं. ते मुलीच्या लग्नात त्यांनी सत्यात उतरवलं. प्रियंका ज्या तरुणाशी लग्नगाठ बांधणार होती त्या वैभव थोपटेनंही संकल्पना मान्य केली. प्रत्येकाने आपलं थोडंसं खर्च वाचून जर इतर जवानांसाठी थोडी मदत केली तर बेटर राहील, कारण असे आपला इतरत्र खर्च होतच राहतो. तो थोडासा जवानांवर झालं तर काय वाईट आहे, असे आपली सरकारकडून हेल्प जातेच, आणि आपल्याकडून गेलं तर काय वाईट होतं. पहिल्यापासून म्हणजे 15-20 वर्षापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो. बालपण त्यांनी पाहिलेलंच नाही आहे आमचं, आणि नंतर ते म्हणजे सगळं त्यांनी आमच्यासाठी खूप सहारं केलेलं आहे. आपण त्यांच्यासाठी थोडंफार करतोय तर काय हरकत आहे. आणि एक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पार पडणाऱ्या विवाहात पुढाऱ्यांचा मान सन्मान करण्याची जणू प्रथाच पडली आहे. पण या प्रथेला भोस व थोपटे कुटुंबियांनी थारा दिला नाही. उलट कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांना आणि माजी सैनिकांचा सन्मान करून नवा पायंडा पाडलाय, याचं अनुकरण समाजाने करणं गरजेचं आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। तुम्ही बेडकांचे प्रकार कधी ऐकले आहे का किंवा पाहिले आहेत का? नाही तर चला, पिंपरी चिंचवडमधील संशोधन केंद्राचे एक आगळेवेगळे संशोधन आणि त्यातच नवीन प्रजातीच्या बेडकाचं संशोधन पाहूया स्पेशल रिपोर्ट। राज्यातील एकमेव संशोधन केंद्र असणारे हे भारतातील प्राणी सर्वेक्षण संस्था, निसर्गामध्ये अनेक असे प्राणी आहेत जे आपल्याला माहीत सुद्धा नाहीत आणि त्यांचे प्रकार देखील आपण कधी ऐकलेले नसतात, यावर संशोधन करणारी ही पिंपरी चिंचवडमधील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था। या संस्थेमधील संशोधनकारांनी अनेक प्राण्यांवर संशोधन करून विविध प्रजातीचे प्राणी शोधून काढले आहेत। या संस्थामध्ये संशोधन करण्यासाठी आलेल्या अनेक बेडकांचे प्रकार त्याचबरोबर प्राण्यांचे प्रकार पाहण्यासाठी ठेवले आहेत। या बेडकाच्या प्रजातीमध्ये आता एक नवीन भर पडलाय, वॉल किराणा मधुका असा या नवीन प्रजातीचा बेडकाचं नाव आहे। आता तुम्ही म्हणाल वॉल किराणा मधुका असं नाव काय बेडकाचं, तर पालघरमधील डोंगर भागात मधुका नावाची आदिवासी जात राहत असल्याने या बेडकाचे नाव ठेवण्यात आले। सर अभी एक नया स्पीशीज आने वाला है प्रजाति का, उसका नाम है वॉल किराणा मधुका। हमने इस स्पेसिमन को करीब 8 साल पहले एलवाल मला करके एक पहाड़ में पालघाट में कलेक्ट किया था। उसको लैब में लेके आने के बाद इनिशियली मॉर्फोलॉजिकल स्टडीज़ की, उससे पता चला कि ये नया स्पीशीज हो सकता है। उसका बाद में हमने उसका डीएनए का काम किया, डीएनए काम करने के बाद पता चला कि वो ग्रुप में वो सबसे पुरातन स्पीशीज है। उसका नाम को उसको हमने एक नया नाम दिया है वॉल किराणा मधुका करके, क्योंकि वो जो पहाड़ है उसका अगल बगल में मधुका आदिवासी लोग रहते हैं, इसीलिए हम वो नया स्पीशीज को वही नाम दिए। या संशोधन केंद्रामध्ये बरेच विद्यार्थी या विविध प्राण्यांच्या जातीबद्दल माहिती करण्यासाठी येत असतात, सोबतच एका ठिकाणी सरपटणारे आणि जलचर प्राणी त्यांच्याबद्दल महत्त्वाचे आणि उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांना देखील संशोधन विषयात रस निर्माण होतो। मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। ICAIच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे 7व्या गोवर्धन सीए अंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदान मुकुंदनगर येथे 23 ते 26 जानेवारी रोजी रंगणार आहे। पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना WIRC ऑफ ICAIच्या माजी उपाध्यक्ष CA सर्वेश जोशी व पुणे विभागाच्या अध्यक्षा रुचा चितळे यांनी सांगितलेले आहेत, अधिक नामांकित CA संस्थांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये एकूण 16 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत। स्पर्धेचे सलग 7वे वर्ष असून ही स्पर्धा साखळी बाद पद्धतीने खेळण्यात येणार आहे। स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकासाठी करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत। TET नसलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण द्या या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने आज शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 1 दिवसीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले। 24 डिसेंबर 2019 पत्रान्वये ज्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण केलं नसेल अशा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या, अन्यथा 1 जानेवारी 2020 पासून त्यांच्या वेतनाची जबाबदारी शासनावर राहणार नाही। असे झाल्यास 8,000 शिक्षकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, तो आदेश मागे घ्यावा यासाठी आज शिक्षक आयुक्त कार्यालयासमोर 1 दिवसीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले। 13 फेब्रुवारी 2013 नंतर ज्या 8,000 शिक्षकांच्या नियुक्त्या दिल्या गेल्या त्यांना TET उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून माननीय शिक्षण संचालकांनी 24 डिसेंबर 2019 आदेश काढून त्यांच्या सेवा समाप्त करा आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी काय शासनावर राहणार नाही 1 जानेवारी 2020 पासून अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। वास्तविक पाहता शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर TET परीक्षा ही वर्षातून 1 वेळा घेणं हे अत्यावश्यक होतं, पण 2016 नंतर शासनाकडूनच TET परीक्षा घेतली गेलेली नाही आणि TET परीक्षेची संधी न देता या शिक्षकांना सेवा समाप्ती करण्याचं धोरण जे शासनाने घेतलेलं आहे ते बेकायदेशीर आहे, अतिशय चुकीचं आहे अशी आमचं धारणा आहे आणि त्यामुळं ह्या 8,000 शिक्षकांच्या नोकरीवर जे सेवेमध्ये कायम झालेले आहेत अशांच्या नोकरीवर गंडांतर आणण्याचं काम बेकायदेशीररित्या चालू आहे।
स्वच्छ अभियान 2020 सुरू आहे, यात सर्वेक्षण थर्ड पार्टी करीत आहे. केंद्र सरकारने एका कंपनीची नेमणूक केली आहे. या कंपनीच्या व्यक्ती हाऊस टू हाऊस जाऊन किंवा आपण प्रोफाईल स्थळ निर्देशित केली आहेत त्या ठिकाणी निवासी, कमर्शियल, भाजी मंडी, टुरिस्ट हब या सर्व ठिकाणी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुणे शहरामध्ये सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चालू आहे आणि हे सर्वेक्षण जे आहे हे थर्ड पार्टी म्हणजे केंद्र सरकारने याच्यासाठी कंपनीची कन्सल्टंटची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या व्यक्ती हाऊस टू हाऊस जाऊन किंवा जी आपण सिटी प्रोफाईलला स्थळं भरलेली आहेत म्हणजे निवासी, कमर्शियल, भाजी मंडई, टुरिस्ट हब ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन तिथे नागरिकांनी संवाद साधणार आहे आणि नागरिकांना 12 प्रश्न विचारणार आहे. त्या 12 प्रश्नापैकी मी आपल्याला काही प्रश्न इथं सांगू इच्छितो की याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या घरचा कचरा दररोज वेगळा गोळा केला जातो का? तुम्ही वर्गीकृत कचरा हा मनपाला देता का आणि हा कचरा तुम्हाला वेगळा द्यावा म्हणून आपल्याला मनपाकडनं सांगितलं जातं का? दुसरा, शेतकऱ्यांना साधारण 200-250 मेट्रिक टन ओला कचरा जातो, प्लस घरोघरी जे आपण आता 84,000 प्रॉपर्टीज म्हणतो आहे जिरवतात ह्याच्या माध्यमातून साधारण 70-80 मेट्रिक टन कचरा हा पुणे शहरामध्ये झिरवला जातो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता पुणे शहरामध्ये होतात. पुणे शहर याच्यामध्ये अग्रेसर आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे, ह्याच्यामध्ये जरी सर्वेक्षण संपलं तरीसुद्धा पुणे महानगरपालिका सातत्याने याच्यामध्ये काम करणार आहे कारण आपल्याला ओपन डम्पिंग आपण बंद केलेलं आहे. त्यामुळे पुणे शहरातला कचरा पुणे शहरातच झिरवला गेला पाहिजे ह्याला पुणे शहराचं प्राधान्य आहे आणि म्हणून पुणे शहरांनी ह्याच्यासाठी आम्ही सबसिडी म्हणजे नागरिकांनी जर स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्या पुढाकारासाठी काहीतरी मदत, आर्थिक मदत पुणे महानगरपालिका स्वतःहून करणार आहे ह्याचं धोरण आमच्या मुख्य सभेने मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन कुंड्या सिस्टीम्स आहे तर दोन कुंड्यामध्ये कुंड्याची किंमत मॅक्झिमम 3,000 जी असेल त्यातले मॅक्झिमम 1,200 रुपये पुणे महानगरपालिका पे करेल. त्याचबरोबर 2,000च्या नंतरच्या सोसायट्यांना कंपल्सरी आहे की त्यांनी त्यांचा कचरा त्यांच्या इथं झिरवला पाहिजे कायद्याने, परंतु त्या जर करत नसतील तर त्यांनी ते करावं लागेल. परंतु 2,000 पूर्वीसाठी हा कंपल्सरी नव्हता आणि 2,000 पूर्वीच्या बऱ्याच सोसायट्या पुणे शहरामध्ये तर त्यांच्यासाठी ते जे काही यंत्रणा उभी करतील त्याचे मॅक्झिमम 25% किंवा कॅशमध्ये मॅक्झिमम 1,20,000 म्हणजे थोडक्यात 1,20,000 त्यांना सबसिडी आपण ह्याच्यामध्ये देणार आहे आणि ह्याच्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाची एक फळी पुणे महानगरपालिकेने उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 53 वेंडर्स आज आमच्याकडे रजिस्टर आहे, त्यांच्या वेबसाईटला आहे, आपण त्यांच्या वेबसाईट म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची यंत्रणा तंत्रज्ञान घेऊ शकता आणि ते आपल्याला एक वर्षभर त्याचं आपल्याला माहिती आणि मदत ही करू शकतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विधायक उपक्रमांमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत ट्रस्टतर्फे गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वांनी संघटित व्हावे यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नवीन मराठी प्रशाला येथे करण्यात आले होते. त्यावेळी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अरुण भालेराव उपस्थित होते. आणि त्या शाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी की समाजामध्ये गरीब कुटुंबातील मुलं परंतु सुबत्कर मुलं जी पुढं आपल्या समाजाचं नेतृत्व करू शकतील, या देशाचा चांगला नागरिक होऊ शकेल अशी मुलं निवडली आणि आपण सगळी ती कर्तृत्ववान आणि पुढच्या भविष्यातलं या देशाची ओळख निर्माण करून देणारी ही सगळी आपण मंडळी आहात. मी आपल्या सर्व मुलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच आवाहन करेन. 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. काय आहेत सूचना पाहूया. वंचित बहुजन आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी काही सूचना देतोय. ते त्यांनी पाळल्या आणि अंमल केल्या तर 24 जानेवारी महाराष्ट्र बंदचा कार्यक्रम यशस्वी होईल. पहिल्यांदा जे संघटना पाठिंबा देत आहेत
त्या सगळ्या पाठिंबा देणाऱ्या संघटनांची बैठक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलवावी, जिल्हा पातळीवरती बोलवावी, तालुका पातळीवरती बोलवावी। त्यामध्ये जेवढ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कामगार संघटना आहेत त्यांना विनंती करण्यात यावी, त्याच्याचबरोबर जिल्ह्यामध्ये व्यापारी संघ जे आहेत, शहरांमध्ये व्यापारी संघ जे आहेत त्यांना विनंती करण्यात यावी, त्याच्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि शहरा शहरामध्ये MIDC आहेत, त्या MIDC जे मालक आहेत, कारखानदारांचे मालक आहेत त्यांना भेटून 24 तारखेला बंद ठेवण्याचं विनंती करण्यात यावी। त्यानंतर OBC समूह जो आहे की ज्यांची नावं छापण्यात आलेली आहेत त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपण याच्यामध्ये बाधित होणार आहात, RSS BJP जो प्रचार करते की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे, हिंदूला काही त्रास होणार नाही, तेव्हा बाधित आपण होणार आहात, कुठली कागदपत्रं लागतील याची यादी त्याला वाचून दाखवायची आणि त्यांनी या 24 तारखेच्या बंदमध्ये सहभागी त्यांना करून घ्यायचं आहे। हे शांततेने आपण केलं पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि यशस्वी आपण कराल ही अपेक्षा आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन। 30 जानेवारी पर्यंत कोयना एक्सप्रेस सह अन्य 6 गाड्या रद्द। यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील दुर्मिळ शस्त्रक्रिया। आणि लग्नात कारगिल युद्धात अपंगत्व झालेल्या जवानांचा सन्मान। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।